संस्कार भारती कोकण प्रांत उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त कवितेचा हा कार्यक्रम रविवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाअंतर्गत मुलांनी कवितांचे सादरीकरण केले. हा कार्यक्रम पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या सौजन्याने महात्मा गांधी उद्यानात संपन्न झाला. यावेळी संस्कार भारतीचे चंद्रकांत घरोटे, संजय गोडसे, रविदेव, प्रांत उपाध्यक्ष सुनीता खरे, विभाग प्रमुख सुलक्षणा टिळक, उत्तर रायगड उपाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, अपर्णा नाडगोंडी, अर्चना पेंडसे, अमिता मस्कर, आदिती बेलोसे, विनीता शेट्टे, प्रीती सरपोतदार उपस्थित होते. यावेळी 16 मुलींनी कवितांचे सादरीकरण केले. आज जागतिक पर्यावरण दिन आणि आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्कार भारतीने कवितेचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या इथे आयोजित केलेला आहे. संस्कार भारती खरं तर सर्व लहान मुलांना भविष्यात अतिशय सुजाण आणि उत्तम नागरिक होण्यासाठी जे जे आवश्यक असतील असे जे उपक्रम आहेत ते नेहमीच राबवत असते. गेल्यावेळी त्यांनी व्यापारी पेठ म्हणून असा कार्यक्रम आयोजित केलेला, म्हणजे भविष्यातले उद्योजक निर्माण कसे होतील यासाठी त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केलेला. आज भविष्यातील सुजाण नागरिक होण्यासाठी कवितेचं आयोजित केलेलं आहे. कारण आज आपण बघतो 1974 जागतिक पर्यावरण दिन हा साजरा करण्यास सुरुवात झाली. कारण मनुष्याने माणसाने या वसुंधरेवर अतिशय अनन्वित असे अत्याचार केलेले आहेत आणि प्रदूषणाचा असा मोठा प्रश्न आज आपल्यापुढे भेडसावत आहे. आणि भविष्यात आपण आपल्या भविष्यातील पिढीला म्हणजे आपल्या मुलांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवा देऊ शकलो तरी खूप आहे. परंतु आज संस्कार भारतीने ह्या सर्व लहान मुलांना आजच्या ह्या कार्यक्रमातून भविष्यातील जी आवश्यक असणारी जागृती त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी आजचा कार्यक्रम जो आयोजित केला त्यासाठी अतिशय त्यांचं मी सर्व संस्कार भारतीच्या टीमचं मी अभिनंदन करतो. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. असेच उपक्रम आपण ह्यापुढेही राबवत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देतो.